अर्चना कदम मॅडमना माझा प्रश्न आहे पुढचा उपजिल्हाधिकारी आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी नाव नोंदणीसाठी मतदार यादीत अर्ज क्रमांक सहा भरावा लागतो आणि दोन्ही पद्धतीने आपण तो भरू शकतो एकतर ऑफलाईन किंवा ऑनलाईन म्हणजे सध्याची ही बऱ्यापैकी ऑनलाईनच पिढी आहे तर या दोन्ही प्रक्रिया कशा असतात काही साम्य भेद आहेत यांच्यामध्ये आणि कोणकोणते दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात कारण मोठी तक्रार अशी असते की डॉक्युमेंट जुळवाजुळव अटेस्टेशन मग जाऊ दे यात देला सुद्धा कसं विद्यार्थ्यांनी टॅकल करायचं आणि हा फॉर्म नेमका कशा पद्धतीने भरायचा त्याची काय प्रक्रिया आहे हा साधारण प्रश्न आहे धन्यवाद मतदार नोंदणी करण्यासाठी व्यक्ती हा युवा किंवा युवती हा भारताचा नागरिक असायला लागतं प ला ला प्रथमता ती सर्वात मोठी कंडिशन आहे त्याच्यानंतर त्याचं वय अठरा वर्ष लागतं त्याच्याकडे वयाचा आणि निवासाचा एक पुरावा लागतो त्याच्याकडे ल लगतच्या कालावधीतलं त्याचं लेटेस्ट छायाचित्र लागतं आणि दुसरं त्याचं दुसऱ्या कोणत्याही यादीमध्ये नाव नाही अशा प्रकारचं एक प्रतिज्ञापत्र लागतं तर याच्यामध्ये जे डॉक्युमेंट्स लागतात आपल्याला ते असे आहेत वयाचा पुरावा आणि निवासाचा पुरावा आपल्याला लागतो तर वयाचा पुराव्यासाठी आणि निवासाच्या पुराव्यासाठी आपण आधार कार्ड त्याच्यावरती तुमचं वय देखील असतं आणि जर का तुमचा तोच पत्ता असेल तर आधार कार्ड एकच डॉक्युमेंट तुम्हाला या दोघांसाठी वापरता येऊ शकतं त्याशिवाय आपण आपला पासपोर्ट असेल त्याच्यावरती देखील वयाचा पुरावा असतो आणि त्याच्यामध्ये जर का तोच पत्ता असेल तर तो एकच पुरावा आपल्याला त्यासाठी लागू होऊ शकतो म्हणजे पुराव्यासाठी पण आपल्याला खूप सारे पुरावे द्यायचे असा देखील ह्याच्यामध्ये दे विषय नाही आहे तर बरेच जे आपले युवा वर्ग आहे त्यांच्याकडे बऱ्यापैकी पासपोर्ट देखील असतो आणि आत्ताच आपण बघितलं की सर्वांकडे आधार कार्ड आहे आपल्याकडे लेटेस्ट छायाचित्र देखील असतं त्याच्यामुळे आपल्याला नाव नोंदणी करायला तसा मोठा काही अडचण असते असं मला वाटत नाही त्याशिवाय आपल्याला ड्रायविंग लायसन्स आपल्याकडे पॅन कार्ड असतं ते देखील आपल्याला चालण्यासारखं असतं त्याशिवाय आपल्या आपल्याकडे जर का पा आपल्याकडे बँक अकाउंट असेल त्याचं देखील आपल्याला पहिल्या पानाची झेरॉक्स आपल्याला देऊ शकतो आपण आणि हे सर्व डॉक्युमेंट आपण जोडतो ते आपल्याला सेल्फ अटॅचसेड जोडावे लागतात या प्रकारे आपण आपलं नाव नोंदवण्यासाठी नमुना सहा बरोबर सर्व डॉक्युमेंट देऊन नाव नोंदवू शकतो आता आपला दुसरा प्रश्न असा आहे की आपण सहा नंबर कसा भरायचा तर सहा नंबर भरताना आपल्याला एकतर आपण ऑफलाईन भरू शकतो ऑफलाईन म्हणजे आपण लेखी सहा नंबरचा फॉर्म घेऊ शकतो त्यात सर्व आपले जे नियमाप्रमाणे कॉलम्स आहेत ते सर्व भरून त्याच्याबरोबर डॉक्युमेंट्स लावून तो आपण ए लोनकडे देऊन किंवा आपल्या कार्यालयामध्ये मतदान नो नोंदणी कार्यालयात तो जमा करू शकतो ह्याला ऑफलाईन म्हणतात जर का ऑनलाईन आपल्याला करायचं असेल तर एन व्ही एस पी डॉट इनवरती आपण तो, तो फॉर्म आपला भरू शकतो त्यात आपल्याला लॉग इन आय डी आणि पासवर्ड निर्माण करून आपण आपले सर्व डॉक्युमेंट त्याच्यावरती अपलोड करून छायाचित्र अपलोड करू शकतो त्याशिवाय व्ही ए ॲप देखील आहे व्ही एचे ॲपमध्ये आपण ते सहजरित्या भरू शकतो वोटर पोर्टल एक ॲप आहे आणि आपण एक डब्ल्यू डी ॲप केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे आपले नाव नोंदणीसाठी सर्व फॉर्म्स भरू शकतो तर ही अत्यंत सोपी प्रक्रिया आहे आपण आपलं नाव नोंदवायला आपल्याला खूप खूप ठिकाणी जाऊन नाव नोंदवणं असं आपण करण्याची गरज नाही आपण आपल्या घरी बसून देखील आपलं नाव नोंदवू शकतो आता याच्यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन मध्ये काय फरक आहे आपण जर का ऑनलाईन फॉर्म भरला तर आपल्याला एक रेफरन्स आय डी मिळतो आणि रेफरन्स आय डीच्या अनुषंगाने आपण आपला फॉर्मचा स्टेटस ट्रॅक करू शकतो आपला फॉर्म कुठे अडलेला आहे आणि कधी आपल्याला त्याचं जर का आपला फॉर्म अप्रूव्ह झाला तर आपल्याला आय कार्ड मिळणार आहे कधी मिळणार आहे हे देखील आपल्याला त्याच्यावरती जसं आपण एखादी वस्तू ॲमेझॉनवरनं मागवल्यानंतर ती वस्तू कुठे पोचलेली आहे कधी आपल्याकडे येणार आहे अशा प्रकारे सर्व ट्रॅकिंग रिपोर्ट्स आपल्याला मिळतात म्हणून आपण फॉर्म ऑनलाईन केलं तर तो एक फायदा आहे ऑफलाईनवरती अशा प्रकारची सुविधा आपल्याला उपलब्ध होत नाही मॅडम याला जोडून माझा प्रश्न आहे सर्वसामान्य म्हणजे इथे समोर बसलेले विद्यार्थी किंवा जे ऑनलाईन बघू शकत आहेत ज्यांच्यापर्यंत ही माहिती पोचत आहे त्यांच्यासाठी हे सहज शक्य आहे पण ज्यांच्याजवळ निवासी पत्ताच नाही आहे म्हणजे बेघर असतील किंवा मगाशी उल्लेख झाला देहव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया असतील तृतीयपंथी काही असेही दिव्यांग व्यक्ती आहेत की जे वैयक्तिकरित्या कुठेतरी स्वतःची सोय करतात ही माहिती त्यांच्यापर्यंत जाऊच शकत नाही मग त्यांच्यासाठी या सुविधा कशा उपलब्ध होतात हा समाजाचा एकदम वंचित घटक आहे जर का आपलं युवा जे प्रत्येक ठिकाणी ॲक्सेस करू शकतात त्या लोकांचं नाव नोंदणी करण्याचं प्रमाण एवढं कमी असेल तर समाजाकडनं वंचित असलेल्या घटकांचं प्रमाण तर अत्यंत कमी आहे अशा वेळेला ते वंचित घटक आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत किंवा त्यांच्याकडे निवासाचा पुरावा नाही तर आप आपण शासन त्यांच्याकडे पोचतं आणि त्यांना आपण खूप चांगल्या सुविधा दिलेल्या आहेत की त्यांना त्यांनी सेल्फ डिक्लेरेशन केलं की माझं वय एवढं आहे आणि मी इथे राह राहतो तर अशा पुराव्यासकट फक्त त्यांनी फॉर्म भरायचा आणि हे सेल्फ डिक्लेशन दिल्यानंतर आपला बी एल ओ त्यांच्या जागी जाऊन त्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करून त्यांचं नाव नोंदणीकरण होऊ शकतं उपजिल्हाधिकारी अर्चना कदम यांना हा प्रश्न आहे आणि आपल्या फेसबुक किंवा यूट्यूब लाईव्हवर सुद्धा काही प्रश्न येत आहेत त्याच प्रश्नांना धरून हा एक प्रश्न आहे अनेकांच्या इथे बसलेल्या पण एक चिठ्ठी मी मगाशी पाहिली त्यातही तशाच स्वरूपाचा प्रश्न आहे की माझा वोटर आय डीचा ॲड्रेस चेंज करायचा आहे त्यासाठी काय प्रोसिजर मुलुंडवरून एक प्रश्न आला आहे की माझ्या आजोबांचं नाव रद्द करायचं आहे तर ते कसं करायचं तर याच सगळ्याला अनुसरून आता इथे एक प्रश्न आहे कुर्ला असेंब्लीमध्ये मी मतदार नोंदणी केली आहे आणि मी रहिवासी दुसऱ्या जिल्ह्याचा आहे तर मग मतदान कार का। का कार्ड त्या जिल्ह्यात माझं व्हॅलिड असणार का म्हणजेच काय तर ओळखपत्रावरील तपशील म्हणजे वोटर कार्डवर जे काही आहे नाव पत्ता जेंडर म्हणजेच लिंग हे चुकलेलं असेल तर त्या दुरुस्तीसाठी काय करायचं मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात पत्ता बदलला किंवा त्याच मतदारसंघात समजा आपण सेक्टर दहामध्ये राहतो आहे सेक्टर वीसला गेलो पूर्वेला राहतोय पश्चिमेकडे गेलो तर या सगळ्यासाठी कोणता अर्ज भरायचा मृत नातेवाईकाचं नाव वगळण्यासाठी कोणता अर्ज करायचा म्हणजे साधारणपणे या सगळ्याला अनुसरून तुम्ही या शंकेचं निरसन करावं अशी विनंती एक ऑगस्ट दोन हजार बावीसपासून काही सुधारणा केलेल्या आहेत इलेक्शन कमी भारत निवडणूक आयोगाने आपल्याला जर का स्थानांतर करायचं असेल म्हणजे मी पूर्वी एका जागी राहत होतो आणि मला आता दुसऱ्या जागी जायचं आहे तर अशा वेळेला आपण आठ नंबरचा नमुना भरू शकतो हा आठ नंबरचा नमुना आता कॉम्प्रिहेन्सिव्ह केला आहे आठ नंबरच्या नमुन्यात विविध पार्ट दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपण पहिला जो पार्ट आहे त्यात आपण स्थानांतरण करू शकतो तर स्थानांतर कुठल्या प्रकारचं असतं तर एका विधानसभेतून दुसऱ्या विधानसभेत माझं मी घर बदललेलं आहे राहण्याचा निवासाचा पत्ता बदललेला आहे तर आपण आठ नंबर भरू शकतो आणि त्या पत्त्याचा पुरावा देऊन आपण एका पत्त्यावरून दुसऱ्या पत्त्यावरती म्हणजे दुसऱ्या विधानसभेमध्ये आपलं नाव नोंदवू शकतो दुसरं आहे की त्याच्यामध्ये जर का एकाच विधानसभेमध्ये आपलं या यादीतून त्या यादीत नाव हो गेलं असेल आपण एका बिल्डिंगमध्ये राहत असू बाजूच्या बिल्डिंगमध्ये पुन्हा आपण नवीन भाड्याने घेतलं आपण त्याच याच्यात पण यादी भाग क्रमांक बदलला त्यासाठी देखील आपण आपलं आठ नंबर भरून आठ म्हणतो आम्ही त्याला ते भरून तुम्ही तुमचं स्थानांतर करून तुमचं ते नवीन पत्त्यावरचं मतदार यादीमध्ये नाव नोंदवू शकता आता आठ पॉईंट दोन जे आहे जे आपण आता यां प्रणवने विचारलं आहे त्याच्यामध्ये असं आहे की माझं नाव नाव चुकलं आहे माझं पत्ता चुकला आहे माझं एखाद्याला लिंग चुकलं आहे माझं वयाचा वय चुकीचं आहे तर अशा वेळेला आपण आठ पॉईंट दोन भरतो त्याच्यामध्ये जे चुकलं आहे ते नव्याने आपण दुरुस्त करतो आणि त्याचं इपिक बदलून घेतो म्हणजे आपलं त्याच जागी नाव राहतं मात्र ते सर्व सुधारणा जे करायचे ते आपण करू शकतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एका वेळेला पूर्वी एक ऑगस्ट दोन हजार बावीस पूर्वी तीनच सुधारणा होऊ शकत होत्या मात्र भारत निवडणूक आयोगाने एक ऑगस्ट दोन हजार नंतर आता चार सुधारणा आपण एका वेळेला एका अर्जामध्ये करू शकतो आठ पॉईंट तीन पण सांगते आठ पॉईंट तीन असं आहे की जर का आपल्याकडे आपण मतदार यादीमध्ये नाव नोंदवलेलं आहे आपल्याकडे आपलं ईपीक आहे मात्र ईपीक आपलं हरवलं आहे तर आपण त्यासाठी देखील अर्ज करू शकतो त्याला आठ पॉईंट तीन म्हणतो आम्ही की आपण आपलं ईपिक हरवलं आहे म्हणून पोलिसातली एक, एक एन सी जोडायची आणि आपल्याला पुन्हाच ते ईपिक आपल्याला त्याच यादी भाग क्रमांकावरती मिळतं आता आठ पॉईंट चार असं आहे की आपण दिव्यांग असू तर आपल्याला आपल्या मतदार यादीमध्ये आपलं मार्किंग करून घ्यायचं असेल हे मार्किंग कळण्यासाठी की जेव्हा आपलं ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी आपल्याला सहकार्य हवं आहे भारत निवडणूक आयोगाचं आपल्याला मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी आणि असं मार्किंग जर का केलं असेल तर आम्हाला ते कळतं की ह्यांना आपल्याला व्हीलचेअर द्यायची ह्यांना आपल्याला असिस्ट करायचं आहे तर ह्याच्यासाठी आपण जर का आठ पॉईंट चार भरलं आणि आपण ए पी डब्ल्यू डी पर्सन्स विथ डिसेबिलिटी म्हणून मार्किंग केलं तर ते होऊ शकतं आणखीन एक प्रश्न आपला होता की आपल्या नातेवाईकांचं निधन झालं आहे तर आपल्याला त्याचं नाव मतदार यादीतनं वगळायचं आहे तो तो असतो नमुना सात नमुना सातमध्ये आपल्याला आपले, आपले नातेवाईकांचं जर का निधन झालं असेल आणि नाव मतदार यादीतून आपल्याला कमी करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला सात नंबर भरावा लागतो त्यासोबत फक्त आपल्याला त्याचं डेथ सर्टिफिकेट अपलोड किंवा जोडावं लागतं म्हणजे या सर्व गोष्टी ऑनलाईन सर्व हो गोष्टी ऑनलाईन होतात त्याचं हो आणि त्या सुधारणा ना की नाही हे देखील आपण तपासू एक फक्त शब्दाचा अर्थ सगळ्यांना कळावा म्हणून इपिक हा उल्लेख तुम्ही जो केला मगाशी सरांनी सुद्धा केला तर इपिक नंबर म्हणजे नेमकं काय कारण आम्हाला आपल्या सगळ्यांना पी एन आर नंबर रजिस्ट्रेशन नंबर वगैरे ठाऊक आहेत तर त्याबद्दलही एक दोन वाक्यात तुम्ही सांगावं इपिक म्हणजे इलेक्ट्रोल फोटो आयडेंटिटी कार्ड म्हणजे आपण जे, जे इलेक्शनसाठी म्हणजे आपलं पॅन कार्ड आहे आपलं आधार कार्ड आहे तसं आपल्याला इपिक म्हणजे इलेक्शनसाठीचं सा जे कार्ड असतं ते कार्ड असतं त्याच्यावरती एक युनिक आयडेंटिटी नंबर असतो तो एकाच व्यक्तीला दिलेला असतो आणि त्याच्यावरून त्याचं त्या तो वोटिंग करण्यासाठी पात्र ठरू शकतो बरं बरं देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान आवश्यक आहेच आहे पण त्यासाठी जर सगळ्यांनीच त्या प्रक्रिया सहभाग होणं गरजेचं आहे मग आपले सुरक्षा दलामध्ये जे सैनिक कार्यरत आहेत वेगवेगळ्या सुरक्षा दलांमध्ये असतील काही जण सीमेवर असतील काहीजण त्यांच्या मतदार केंद्रापासून किंवा के त्यांच्या अधिवासापासून दूर असतील तर मग नोंदणीच्या ठिकाणी येणं किंवा त्यांची प्रक्रिया कशी पार पडते त्यांची नोंदणी वेगळी असते सर्व्हिस ओटर्स म्हणून आपण त्यांना वेगळ्या प्रकारे नोंदणी करतो आणि त्यांचे देखील फॉर्म्स असतात ते फॉर्म आपण अप्रूव्ह करतो आणि त्यांची नाव मतदार यादीमध्ये येतं त्यांना आपण पोस्टल बॅलेट पाठवून ते पोस्टल मार्फत त्यांची वोटिंग होते आणि त्यांची जी सहचर्मी असतात कर्मी असतात म्हणजे त्यांची स्पाऊस वाईफ किंवा हजबंड यांची देखील नोंदणी त्याचप्रकारे होऊ शकते मगाशी आपण उल्लेख केला की गो फॉर ऑनलाईन ऑनलाईन फॉर्मसाठी मग ऑनलाईन फॉर्म भरताना कॉन्स्टिट्युएन्सी नंबर टाकावा लागतो मग मा माझी कॉन्स्टिट्युएन्सी कुठली हे मी कसे शोधायचे मला कसं करणार की माझी कॉन्स्टिट्युएन्सी कुठली आणि मग तो नंबर कसा टाकायचा यामध्ये माझी कॉन्स्टिट्युएन्सी कोणती तर याच्यामध्ये आपल्याला एक रेफरन्स नंबर टाकावा लागतो म्हणजे आपल्या कुटुंबातील पालकांचं जर का नाव असेल तो तो तर तो रेफरन्स नंबर टाकला तर आपल्याला म्हणजे आम्ही तुमचा फॉर्म आल्यानंतर तो कोणत्या यादी भागात टाकायचं हे आम्हाला कळतं म्हणजे तुमच्या पालकांची जी, जी नावं असेल तिथेच आम्ही तुमच्या तुमचं नाव टाकतो आणि मग तुम्ही एकत्रितपणे त्याच यादी भागामध्ये समाविष्ट होता तुम्हाला यादी भाग टाकण्याची अशी गरज नाही आहे स्पेसिफिकली तुम्ही जर का असा पालकांचा जर जे पालक नसेल त्यांचे नातेवाईक असतील त्यांचा टाकल्यानंतर आम्ही तुमचा यादीभाग नंबर आणि कॉन्स्टिट्युएन्सी शोधू शकतो आता इथे युवा वर्ग बसलेला आहे तर आम्ही बूथ लेवल ऑफिसर ई आर ओ म्हणजे आम्ही प्रशासनाच्या वतीने बोलतो हो। आहोत पण इथे एक निवडणुका निवडणूक निवन्नुक साक्षरता मंडळ आपल्यामध्ये असतं तर ते जर का सक्रिय असेल तर ते प्रत्येक कॉलेजला प्रत्येक शाळेला ते निर्माण करायचं आहे प्रत्येक सहा महिने रिपोर्ट द्यायचा आहे ते जर का व्यवस्थित कार्यरत असेल तर आपल्याला देखील निवडणूक जी पारदर्शकता म्हणतो फक्त पारदर्शक प्रशासनाच्या बाजूनी नाही तर ती इतर बाबतीत देखील पारदर्शक आहे म्हणजे आपण कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष असतात ते देखील आम्ही निवडणूक प्रक्रियेमध्ये घेतले त्यांच्यामार्फत देखील आम्ही आमचे अर्ज तुमचे अर्ज आमच्याकडे प्राप्त होऊ शकतात